आज आपण चक्रवाढ व्याज हे प्रकरण पाहूया पण सुरुवात करण्याआधी सरळ व्याज कसं काढायचं ते पाहूया मी अशी आशा करतो की आपणास मुद्दल व्याजाचा दर सरळ व्याज आणि रास माहीत आहे तुम्ही तुमच्या मित्राकडून काही रक्कम उधार घेतली आहे असे समजा उधार घेतलेली रक्कम बरोबर मुद्दल परत करते वेळी आपण त्या रकमेपेक्षा जास्त रक्कम परत करतो ती जास्त रक्कम म्हणजे व्याज आणि तुम्ही दिलेल्या रकमेस रास म्हणतात व्याज आकारणी व्याजाचा दर मुदत यावर अवलंबून असते या प्रकरणामध्ये आपण मुद्दल यास पी मुद्दलीसाठीचा सा दर यास आर मुद्दल ज्या कालावधीसाठी उधार घेतली तो कालावधी एन सरळ व्याज यास एस आय आणि चक्रवाढ व्याज यास सी आय आणि रास यास ए असे समजूया नेहमी मुद्दल रास आणि व्याज रुपयामध्ये लिहा टक्केवारी व्याज दरा नंतर लिहा वर्ष किंवा महिने नंतर लिहा दोन सूत्रे लक्षात ठेवा सरळ व्याज काढण्याचे सूत्र सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले व्याजाचा दर भागिले शंभर आणि रास काढण्यासाठी रास बरोबर मुद्दल अधिक व्याज रास काढण्यासाठी नेहमी सरळ व्याज काढावे काही गणिते सोडवण्याचा प्रयत्न करूया रास आणि सरळ व्याज काढण्यासाठी सूत्राचा वापर करा एक मुद्दल नऊ हजार व्याजाचा दर दहा दर साल दर शेकडा मुदत कालावधी तीन वर्ष आपणास व्याज आणि रास काढायची आहे जसे की सूत्र सांगते सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत वर्षात गुणिले व्याजाचा दर भागिले शंभर किमती घातल्यास आपणास मिळेल सरळ बरोबर नऊ हजार गुणिले तीन गुणिले दहा भागिले शंभर म्हणून सरळ व्याज बरोबर नव्वद गुणिले तीन गुणिले दहा बरोबर नऊशे गुणिले तीन बरोबर दोन हजार सातशे रुपये म्हणून सरळ व्याज बरोबर दोन हजार सातशे रुपये आता आपण रास काढू सूत्रात सांगितल्याप्रमाणे रास बरोबर मुद्दल अधिक व्याज किमती घातल्यास आपणास मिळेल बरोबर नऊ हजार अधिक दोन हजार सातशे बरोबर अकरा हजार सातशे म्हणून राजबरोबर अकरा हजार सातशे रुपये आता जेव्हा आपणास व्याजाचा दर व्याज आणि मुदत दिली असेल तेव्हा मुद्दल कशी काढायची ते गणितामधून पाहू दोन एका रकमेचे दर साल दर शेकडा अकरा दराने तीन वर्षात तीन हजार सहाशे तीस रुपये व्याज होते तर मुद्दल किती दिलेले व्याज तीन हजार सहाशे तीस रुपये व्याजाचा दर अकरा दर साल दर शेकडा मुदत बरोबर तीन वर्ष आपणास मुद्दल काढावयाची आहे सूत्रात सांगितल्याप्रमाणे सरळ व्याज बरोबर, मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर भागिले शंभर किमती घातल्यास आपणास मिळेल तीन हजार सहाशे तीस बरोबर पी गुणिले तीन गुणिले अकरा भागिले शंभर दोन्ही बाजूस शंभरने गुणल्यास आपणास मिळेल तीन हजार सहाशे तीस गुणिले शंभर बरोबर पी गुणिले तीन गुणिले अकरा भागिले शंभर गुणिले शंभर समीकरणाच्या उजव्या बाजूतील अंशातील आणि छेदातील शंभर जातील आणि आता उरते तीन हजार सहाशे तीस गुणिले शंभर बरोबर तेहतीस गुणिले पी दोन्ही बाजूस तेहतीसने भागाकार करून आपणास मिळेल तीन हजार सहाशे तीस गुणिले शंभर भागिले तेहतीस बरोबर तेहतीस गुणिले पी भागिले तेहतीस समीकरणाच्या उजव्या बाजूतील अंशातील आणि छेदातील तेहतीस जातील आणि आपणास मिळेल तीन हजार सहाशे तीस गुणिले शंभर भागिले तेहतीस बरोबर पी म्हणून मुद्दल बरोबर अकरा हजार रुपये मुद्दल बरोबर अकरा हजार रुपये आता आपणास व्याज मुद्दल मुदत दिली असताना व्याजदर कसा काढायचा ते पाहू तीन पंचेचाळीस हजार रुपये रकमेंचे तीन वर्ष मुदतीत तेरा हजार पाचशे रुपये सरळ व्याज होते तर व्याजाचा दर किती दिलेले व्याज आय बरोबर तेरा हजार पाचशे रुपये मुद्दल पी बरोबर पंचेचाळीस हजार रुपये मुदत एन बरोबर तीन वर्षे व्याजदर आर बरोबर किती सूत्रात सांगितल्याप्रमाणे सरळ व्याज बरोबर मुद्दल पी गुणिले मुदत एन गुणिले व्याजदर आर भागिले शंभर किंमती घातल्यास आपणास मिळेल तेरा हजार पाचशे बरोबर पंचेचाळीस हजार गुणिले तीन गुणिले आर भागिले शंभर समीकरणाच्या उजव्या बाजूतील अंशातील आणि छेदातील दोन शून्ये जातील व आपणास मिळेल तेरा हजार पाचशे बरोबर चारशे पन्नास गुणिले तीन गुणिले आर म्हणजेच तेरा हजार पाचशे बरोबर एक हजार तीनशे पन्नास गुणिले आर दोन्ही बाजूस एक हजार तीनशे पन्नासने ने भागिले असता आपणास मिळेल तेरा हजार पाचशे भागिले एक हजार तीनशे पन्नास बरोबर एक हजार तीनशे पन्नास गुणिले आर भागिले एक हजार तीनशे पन्नास म्हणून आर बरोबर दहा दर साल दर शेकडा म्हणून व्याजदर बरोबर बरो दहा टक्के दर साल आता आपण चक्रवाढ व्याज कसे काढायचे ते शिकूया सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यांच्यातील फरक असा की सरळ व्याज काढत असताना संपूर्ण कालावधीसाठी मुद्दल बदलत नसून तीच राहते परंतु चक्रवाढ व्याजामध्ये पहिल्या वर्षाचे व्याज मुद्दलात मिळवून होणारी रास ही दुसऱ्या वर्षासाठी मुद्दल होते तसेच दुसऱ्या वर्षाच्या मुद्दलामध्ये त्या वर्षाचे व्याज मिळवून होणारी रास ही तिसऱ्या वर्षासाठी मुद्दल होते अशा प्रकारे आकारणी केलेल्या व्याजाला चक्रवाढ व्याज असं म्हणतात चक्रवाढ व्याज काढण्यासाठी आपणास दोन सूत्रे लक्षात ठेवावी लागतील चक्रवाढ व्याजाने होणारी रास काढण्याचे सूत्र रासबरोबर मुद्दल गुणिले कंसात एक अधिक व्याजदर भागिले शंभर कंस काुस पूर्ण कंसाचा मुदती इतका घात आणि चक्रवाढ व्याज बरोबर रास वजा मुद्दल चक्रवाढ व्याज काढत असताना रास काढण्यास विसरू नका चक्रवाढ व्याज या सूत्रास अनुसरून काही गणिते सोडवण्याचा प्रयत्न करूया एक दिलेले मुद्दल पी बरोबर आठ हजार रुपये व्याजाचा दर आर बरोबर दहा दर साल दर शेकडा मुदत एन बरोबर दोन वर्षे रास आणि चक्रवाढ व्याज काढा पहिल्यांदा रास काढा जसे की सूत्र सांगते रास बरोबर मुद्दल गुणिले कंसात एक अधिक व्याजदर भागिले शंभर कंस काुश पूर्ण कंसाचा मुदती इतका घात किमती घातल्यास आपणास मिळेल रास बरोबर आठ हजार गुणिले कंसात एक अधिक दहा छेद शंभर कंस काुश पूर्ण कंसाचा घात दोन लसावी काढल्यास आपणास मिळेल रास बरोबर आठ हजार गुणिले कंसात शंभर अधिक दहा भागिले शंभर कंस पूर्ण कंसाचा वर्ग म्हणून रास बरोबर आठ हजार गुणिले कंसात एकशे दहा भागिले शंभर कंस पूर्ण कंसाचा वर्ग म्हणजे रास बरोबर आठ हजार गुणिले एकशे दहा छेद शंभर गुणिले एकशे दहा छेद शंभर सोपे रूप दिल्यास आपणास मिळेल रास बरोबर ऐंशी गुणिले अकरा गुणिले अकरा बरोबर ऐंशी गुणिले एकशे एकवीस बरोबर नऊ हजार सहाशे ऐंशी रुपये म्हणून रास बरोबर नऊ हजार सहाशे ऐंशी रुपये आता आपण सहजतेनं चक्रवाढ व्याज काढू शकतो जसे की सूत्र सांगते चक्रवाढ व्याज बरोबर रास वजा मुद्दल किमती घातल्यास आपणास मिळेल चक्रवाढ व्याज बरोबर नऊ हजार सहाशे ऐंशी वजा आठ हजार बरोबर एक हजार सहाशे ऐंशी रुपये म्हणून चक्रवाढ व्याज बरोबर एक हजार सहाशे ऐंशी रुपये दोन दिलेले पी बरोबर सोळा हजार रुपये आर बरोबर बारा पूर्णांक एक छे दोन दर साल दर शेकडा बरोबर दोन गुणिले बारा अधिक एक भागिले बारा बरोबर पंचवीस भागिले दोन बरोबर बारा पूर्णांक पाच दर साल दर शेकडा आणि एन बरोबर तीन वर्ष आणि आपल्याला काढायचं ए बरोबर किती आणि सी आय बरोबर किती रास आणि चक्रवाढ व्याज काढण्यासाठी पहिल्यांदा रास काढा जसे की सूत्र सांगते रास बरोबर मुद्दल गुणिले कंसात एक अधिक व्याजदर भागिले शंभर कंस काुस पूर्ण कंसाचा मुदती इतका घात रास बरोबर सोळा हजार गुणिले कंसात एक अधिक बारा पूर्णांक पाच भागिले शंभर कंस पूर्ण कंसाचा घात तीन लसावी काढल्यास आपणास मिळेल रास बरोबर सोळा हजार गुणिले कंसात शंभर अधिक बारा पूर्णांक पाच भागिले शंभर कंस पूर्ण कंसाचा घात तीन म्हणून रास बरोबर सोळा हजार गुणिले कंसात एकशे बारा पूर्णांक पाच छेद शंभर कंस पूर्ण कंसाचा घात तीन म्हणजेच रास बरोबर सोळा हजार गुणिले एकशे बारा पूर्णांक पाच छेद शंभर गुणिले एकशे बारा पूर्णांक पाच छेद शंभर गुणिले एकशे बारा पूर्णांक पाच छेद शंभर सोपे रूप दिल्यास आपणास मिळेल रास बरोबर सोळा गुणिले एकशे बारा पूर्णांक पाच गुणिले अकरा पूर्णांक पंचवीस गुणिले एक पूर्णांक एकशे पंचवीस म्हणून रास बरोबर बावीस हजार सातशे एक्क्याऐंशी पूर्णांक पंचवीस रुपये आता आपण सहजतेने चक्रवाढ व्याज काढू शकतो जसे की सूत्र सांगते चक्रवाढ व्याज बरोबर रास वजा मुद्दल चक्रवाढ व्याज बरोबर बावीस हजार सातशे एक्याऐंशी पूर्णांक पंचवीस रुपये वजा सोळा हजार रुपये बरोबर सहा हजार सातशे एक्याऐंशी पूर्णांक पंचवीस रुपये चक्रवाढ व्याज बरोबर सहा हजार सातशे एक्क्याऐंशी पूर्णांक पंचवीस रुपये तीन गणेशने राष्ट्रीयकृत बँकेत पन्नास हजार रुपये दर साल दर शेकडा नऊ दराने चक्रवाढ व्याजाने दोन वर्षासाठी गुंतवले तर गणेशला बँकेकडून मुदतीनंतर किती रक्कम मिळेल दिलेले पी बरोबर पन्नास हजार रुपये एन बरोबर दोन वर्षे आर बरोबर नऊ दर साल दर शेकडा चक्रवाढ व्याजाचे सूत्र वापरून रास काढा जसे की सूत्र सांगते रास बरोबर मुद्दल गुणिले कंसात एक अधिक व्याजदर भागिले शंभर कंस काँश पूर्ण कंसाचा मुदती इतका घात किमती घातल्यास आपणास मिळेल रास बरोबर पन्नास हजार गुणिले कंसात एक अधिक नऊ छेद शंभर कंस पूर्ण कंसाचा घात दोन लसावी काढल्यास आपणास मिळेल रास बरोबर पन्नास हजार गुणिले कंसात शंभर अधिक नऊ भागिले शंभर कंस पूर्ण कंसाचा घात दोन रास बरोबर पन्नास हजार गुणिले कंसात एकशे नऊ छेद शंभर कंस काँस पूर्ण कंसाचा घात दोन म्हणून रास बरोबर पन्नास हजार गुणिले एकशे नऊ भागिले शंभर गुणिले एकशे नऊ भागिले शंभर सोपे रूप दिल्यास आपणास मिळेल रास बरोबर पाच गुणिले एकशे नऊ गुणिले एकशे नऊ एक बरोबर एकोणसाठ हजार चारशे पाच रुपये मुदतीनंतर गणेशला बँकेकडून एकोणसाठ हजार चारशे पाच रुपये मिळतील चार श्रेयाला सातवीच्या परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल एकूण एक हजार दोनशे पन्नास रुपयांची रोख पारितोषिके मिळाली तिने ती रक्कम तीन वर्षे मुदत ठेवीत दर साल दर शेकडा आठ दराने चक्रवाढ व्याजाने एका बँकेत गुंतवली तर मुदत संपल्यावर तिला बँकेकडून किती रक्कम मिळेल दिलेले पी बरोबर एक हजार दोनशे पन्नास रुपये आर बरोबर आठ टक्के दर साल दर शेकडा एन बरोबर तीन वर्षे तीन वर्षानंतर श्रेयाला मिळणारी रक्कम किती ते काढायचे आहे आपणास चक्रवाढ व्याजाचे सूत्र वापरावे लागेल पहिल्यांदा रास काढू जसे की सूत्र सांगते रास बरोबर मुद्दल गुणिले कंसात एक अधिक व्याजदर भागिले शंभर कंस पूर्ण कंसाचा मुदती इतका घात किमती घातल्यास आपणास मिळेल रास बरोबर एक हजार दोनशे पन्नास गुणिले कंसात एक अधिक आठ भागिले शंभर कंस पूर्ण कंसाचा घात तीन लसावी काढल्यास आपणास मिळेल रास बरोबर एक हजार दोनशे पन्नास गुणिले कंसात शंभर अधिक आठ भागिले शंभर कंस पूर्ण कंसाचा घात तीन म्हणून रास बरोबर एक हजार दोनशे पन्नास गुणिले कंसात एकशे आठ भागिले शंभर कंस पूर्ण कंसाचा घात तीन म्हणून रास बरोबर एक हजार दोनशे पन्नास गुणिले एकशे आठ भागिले शंभर गुणिले एकशे आठ भागिले शंभर गुणिले एकशे आठ भागिले शंभर सोपे रूप दिल्यास आपणास मिळेल रास बरोबर एक हजार पाचशे चौऱ्याहत्तर पूर्णांक चौसष्ट रुपये म्हणून मुदतीनंतर बँकेकडून श्रेयास मिळणारी एकूण रक्कम बरोबर एक हजार पाचशे चौऱ्याहत्तर पूर्णांक चौसष्ट रुपये सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यांच्यातील फरक समजवून घेण्याचा प्रयत्न करूया त्याकरिता करीता आपण दोन्ही सूत्रांचा वापर करावा लागेल आणि त्यानंतर त्या, त्या फरक काढावा लागेल एक दिलेले पी बरोबर तीन हजार रुपये आर बरोबर पाच दर साल दर शेकडा एन बरोबर तीन वर्ष आपणास सरळ व्याज चक्रवाढ व्याज आणि त्यातला फरक काढायचा आहे सूत्रात सांगितल्याप्रमाणे सरळ व्याज एस आय बरोबर मुद्दल पी गुणिले मुदत एन गुणिले व्याजदर आर भागिले शंभर किमती घातल्यास आपणास मिळेल एस आय बरोबर तीन हजार गुणिले दोन गुणिले पाच भागिले शंभर सोपे रूप दिल्यास आपणास मिळेल एस आय बरोबर तीस गुणिले दोन गुणिले पाच म्हणून एस आय सरळ व्याज बरोबर तीनशे रुपये आता चक्रवाढ व्याज काढूया पहिल्यांदा रास काढूया जसे की सूत्र सांगते रास बरोबर मुद्दल गुणिले कंसात एक अधिक व्याजदर भागिले शंभर कंसपूर्ण कंसाचा मुदती इतका घात किमती घातल्यास आपणास मिळेल रास बरोबर तीन हजार गुणिले कंसात एक अधिक पाच भागिले शंभर कंसपूर्ण कंसाचा घात दोन लसावी काढल्यास आपणास मिळेल रास बरोबर तीन हजार गुणिले कंसात शंभर अधिक पाच भागिले शंभर कंसपूर्ण कंसाचा घात दोन रास बरोबर तीन हजार गुणिले कंसात एकशे पाच भागिले शंभर कंस पूर्ण कंसाचा घात दोन म्हणजे रास बरोबर तीन हजार गुणिले एकशे पाच भागिले शंभर गुणिले एकशे पाच भागिले शंभर सोपे रूप दिल्यास आपणास मिळेल राज बरोबर तीन गुणिले एकशे पाच गुणिले दहा पूर्णांक पाच म्हणून रास बरोबर तीन हजार तीनशे सात पूर्णांक पाच रुपये म्हणून रास बरोबर तीन हजार तीनशे सात पूर्णांक पाच रुपये आता आपण सहजतेने चक्रवाढ व्याज काढू शकतो जसे की सूत्र सांगते चक्रवाढ व्याज बरोबर रास वजा मुद्दल किमती घातल्यास आपणास मिळेल सी आय बरोबर तीन हजार तीनशे सात पूर्णांक पाच वजा तीन हजार म्हणून सी आय बरोबर तीनशे सात पूर्णांक पन्नास आता दोन्ही मधला फरक काढू फरक बरोबर चक्रवाढ व्याज वजा सरळ व्याज बरोबर तीनशे सात पूर्णांक पाच वजा तीनशे म्हणून फरक बरोबर सात पूर्णांक पन्नास रुपये उत्तर सरळ व्याज बरोबर तीनशे रुपये चक्रवाढ व्याज बरोबर तीनशे सात पूर्णांक पन्नास रुपये आणि या दोघातील फरक बरोबर सात पूर्णांक पन्नास रुपये दोन सुनीताबाईंना घर दुरुस्त करण्यासाठी दर साल दर शेकडा नऊ दराने तीन वर्षे मुदतीसाठी सरळ व्याजाने साठ हजार रुपये कर्जाऊ मिळाले हीच रक्कम याच दराने याच मुदतीसाठी चक्रवाढ व्याजाने घ्यावी लागली असती तर त्यांना किती जास्त व्याज द्यावे लागले असते दिलेल्या माहितीवरून प्रथमत सरळ व्याज काढा त्यानंतर चक्रवाढ व्याज काढा त्यानंतर सरते शेवटी दोन्ही मधला फरक काढू व त्या दोन्ही व्याजामधील फरक म्हणजेच सुनीताबाईंना चक्रवाढ व्याजासाठी जास्त द्यावी लागणारी रक्कम म्हणून सुनीताबाईंनी चक्रवाढ व्याजदराने कर्ज घेतले असते तर त्यांनी एक हजार पाचशे एक पूर्णांक चौऱ्याहत्तर रुपये जास्त भरावे लागले असते चक्रवाढ व्याजदरात वाढ आणि घट चक्रवाढ व्याजदरात वाढ आणि घट यावरील काही गणिते सोडवू लोकसंख्येत होणारी वाढ यंत्राची झीज झाल्याने त्याच्या किमतीत होणारी घट इत्यादी बाबी चक्रवाढ व्याज पद्धतीने होतात म्हणून यासंबंधीची उदाहरणे चक्रवाढ व्याजाच्या सूत्राने सोडवता येतात वाढ होण्याचा दर धन चिन्हाने दर्शवतात घट होण्याचा दर ऋणचिन्हाने दर्शवतात जेव्हा वाढ होते तेव्हा ची किंमत धन असते जेव्हा घट होते तेव्हा आर ची किंमत ऋण असते आता आपण गणित सोडवण्याचा प्रयत्न करू एक एका शहराची लोकसंख्या एक लाख वीस हजार आहे लोकसंख्येत दरवर्षी पाच टक्के वाढ होत असेल तर तीन वर्षानंतर त्या शहराची लोकसंख्या किती होईल दिलेले पी बरोबर एक लाख वीस हजार एका वर्षात लोकसंख्येत होणारी वाढ म्हणजे आर बरोबर पाच दर साल दर शेकडा मुदत एन बरोबर तीन वर्षे तीन वर्षानंतरची लोकसंख्येत होणारी वाढ काढावयाची असेल तर आपणास या गणितात चक्रवाढ व्याजाचे सूत्र वापरावे लागेल रास बरोबर मुद्दल गुणिले कंसात एक अधिक व्याजदर भागिले शंभर कंसपूर्ण कंसाचा मुदती इतका घात किमती घातल्यास आपणास मिळेल रास बरोबर एक लाख वीस हजार गुणिले कंसात एक अधिक पाच भागिले शंभर कंस पूर्ण कंसाचा घात तीन लसावी काढल्यास आपणास मिळेल रास बरोबर एक लाख वीस हजार गुणिले कंसात शंभर अधिक पाच भागिले शंभर कंसपूर्ण कंसाचा घात तीन म्हणून रास बरोबर एक लाख वीस हजार गुणिले कंसात एकशे पाच भागिले शंभर कंसपूर्ण कंसाचा घात तीन म्हणून रास बरोबर एक लाख वीस हजार गुणिले एकशे पाच भागिले शंभर गुणिले एकशे पाच भागिले शंभर गुणिले एकशे पाच भागिले शंभर सोपे रूप दिल्यास आपणास मिळेल रास बरोबर बारा गुणिले एकशे पाच गुणिले एकशे पाच गुणिले एक पूर्णांक शून्य पाच म्हणून रास बरोबर एक लाख अडतीस हजार नऊशे पंधरा म्हणून तीन वर्षानंतर शहराची लोकसंख्या बरोबर एक लाख अडतीस हजार नऊशे पंधरा असेल दोन एका मोटारीची किंमत चार लाख रुपये आहे तिच्या किमतीत दर साल दोन पूर्णांक पाच टक्के दराने घट होत असेल तर तीन वर्षानंतर त्या मोटारीची किंमत किती होईल इथे पी बरोबर चार लाख रुपये घट होत असल्याने आर बरोबर वजा दोन पूर्णांक पाच दर साल दर शेकडा मुदत एन बरोबर तीन वर्षे तीन वर्षानंतरची मोटारीची किंमत आपण चक्रवाढ व्याजाचे सूत्र वापरून काढू शकतो रास बरोबर मुद्दल गुणिले कंसात एक अधिक व्याजदर भागिले शंभर कंस पूर्ण कंसाचा मुदती इतका घात किंमती घातल्यास आपणास मिळेल रास बरोबर चार लाख गुणिले कंसात एक अधिक वजा दोन पूर्णांक पाच भागिले शंभर कंस गौँच पूर्ण कंसाचा घात तीन रास बरोबर चार लाख गुणिले कंसात एक वजा दोन पूर्णांक पाच भागिले शंभर कंस पूर्ण कंसाचा घात तीन लसावी काढल्यास आपणास मिळेल रास बरोबर चार लाख गुणिले कंसात शंभर वजा दोन पूर्णांक पाच भागिले शंभर कंस काुस पूर्ण कंसाचा घात तीन म्हणून रास बरोबर चार लाख गुणिले कंसात सत्त्याण्णव पूर्णांक पाच भागिले शंभर कंस काुस पूर्ण कंसाचा घात तीन म्हणून रास बरोबर चार लाख गुणिले सत्त्याण्णव पूर्णांक पाच भागिले शंभर गुणिले सत्त्याण्णव पूर्णांक पाच भागिले शंभर गुणिले सत्त्याण्णव पूर्णांक पाच भागिले शंभर सोपे रूप दिल्यास आपणास मिळेल रास बरोबर चार गुणिले सत्त्याण्णव पूर्णांक पाच गुणिले सत्त्याण्णव पूर्णांक पाच गुणिले नऊ पूर्णांक पंचाहत्तर म्हणून रास बरोबर तीन लाख सत्तर हजार सातशे त्रेचाळीस पूर्णांक पंचाहत्तर रुपये म्हणून तीन वर्षांनंतरची मोटारीची किंमत तीन लाख सत्तर हजार सातशे त्रेचाळीस पूर्णांक पंचाहत्तर रुपये